नमस्कार। तर आज आपण बनवणार आहे खमंग मिसळ। खमंग मिसळ बनवण्यासाठी पहिली मी कांदा भाजून घेतला आहे। कांद्यासोबत खोबरं आणि कोथिंबीर हे भाजून वाटून घेतलेलं आहे। त्याची पेस्ट एका तेलात, कढीपत्ता आणि मग जे वाटण आपण केलेलं होतं ते वाटण, लाल मिरची पावडर आणि जो मी मिसळ मसाला आणला होता तो सुद्धा ॲड केला आहे, थोडीशी हळद आणि वरतून स्वादानुसार मीठ टाकायचं आहे। जी आपण बटाटा आणि मटकी शिजून घेतलेली होती ती आता ह्याच्यात ॲड करायची। शिजवलेल्या भांड्यात पुन्हा पाणी ओतून ते ह्यात ॲड करायचं, न काही वेस्ट करता ते सुद्धा ॲड करायचं। रेडी आहे आपली खमंग मिसळ, मला ह्याची तरी फार आवडते। रेडी आहे आपली मिसळ पाव, डिलिशियस, ट्राय करून नक्की पहा।